विकसित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र आणि बुलेट ट्रेन स्टेशनच्या वादात राज्य सरकारनं अनोखा तोडगा काढलाय. विकसित नियोजित जागी आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र उभारण्यात येणार आहे आणि त्याच जागेत भुयारी 4 मजले बांधण्यात येणार असून त्या ठिकाणी बुलेट ट्रेन स्टेशन उभारण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. यामुळे IFSCला कोणताही धोका नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की आम्ही 4 मजले खाली जातो आहोत आणि सरफेसवरची जी जागा आहे ती आम्हाला अतिशय कमी पाहिजे आणि आम्हीच तुमची इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटरची जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंगच्या डिझाईनप्रमाणे हे कन्स्ट्रक्शन करून देतो. तुम्ही म्हणाल तर पूर्ण करून देतो, तुम्ही म्हणाल तर जोत्यापर्यंत करून देतो. आणि अशाच प्रकारचं इंटिग्रेटेड सेंटर हे जपानमध्ये कसं आहे हे त्यांनी आम्हाला निदर्शनास आणून दिलं. दरम्यान मास्टर प्लॅन देखील तयार होतो आहे, त्यामुळे BKCलाच आपलं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर करायचं याबद्दल राज्य सरकार ठाम आहे.